हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय किचन। आज मी तुम्हाला सुकी मच्छी असते वाकटी, तिचा मी रस्सा करून दाखवणार आहे। तर वाकटीचा रस्सा करण्यासाठी लागणारे साहित्य आहेत, मी इथे 7 ते 8 वाकटीचे तुकडे घेतलेले आहेत। ते मी एकदा गरम पाण्यामध्ये आणि मग नंतर 2 वेळा साध्या पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे। 2 बटाटी, 1 कापलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, कैरी वापरलेली आहे, तुम्ही कोकम वापरलं तरी देखील चालेल, मीठ, लाल तिखट, हळद, गरम मसाला, हिंग पावडर आणि थोडंसं तेल। ह्याच्या व्यतिरिक्त मी यात थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण वापरणार आहे। तर सर्वप्रथम मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून ते गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की मी ह्यात लगेच थोडंसं लसूण टाकणार आहे। मी ह्यात 4 ते 5 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत, त्या थोड्याशा मी ठेचून घेतलेल्या आहेत। लसूण टाकलं की मी लगेच त्यात 1 मोठा कापलेला कांदा टाकलेला आहे। आता हा कांदा मी तेलावरती व्यवस्थित पूर्णपणे फ्राय करून घेणार आहे। आता हा कांदा माझा शिजलेला आहे, त्यात मी आता 1 चम्मच हळदी पावडर आणि थोडंसं हिंग पावडर टाकलेली आहे, 2 ते 3 चम्मच लाल तिखट। तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवं असेल त्या प्रमाणात तुम्ही इथे लाल तिखटचा वापर करू शकता। आता मी त्यात जी सुकी मच्छी घेतलेली होती ती मच्छी टाकलेली आहे आणि जे बटाटा होता ते बटाटा मी ह्यात घातलेला आहे। तुम्ही बटाट्याऐवजी दुसरी भाजी कोणती वापरणार असाल तरी देखील चालेल। तुम्ही ह्यात वांगं घातलं तरी देखील चालेल किंवा शेवग्याच्या शेंगा घालू शकता। आता मी ह्यात 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला ज्या प्रमाणात ह्यात रस हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता। मी इथे मिनिमम 1.5 ग्लास तरी पाण्याचा वापर केलेला आहे। आता मी ह्यावरती झाकण ठेवून ह्याला 15 ते 20 मिनटं एकदम स्लो गॅसवरती शिजून घेणार आहे। आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। मी ह्यात आता मीठ टाकलेलं आहे आणि कैरीचे तुकडे टाकलेले आहेत। तुम्ही कैरीऐवजी कोकम किंवा चिंच किंवा टमॅटो घातलात तरी देखील चालेल। आता जे तांदळाचं पीठ घेतलेलं होतं त्यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि त्याची घट्ट अशी पेस्ट केलेली आहे। आता ही पेस्ट मी ह्या कालवणात घालणार आहे जेणेकरून कालवणाला थोडासा घट्टपणा यावा म्हणून मी ही तांदळाची पेस्ट आता ह्यात तांदळाच्या पिठाची पेस्ट ह्यात घातलेली आहे। तुम्ही हे तांदळाचं पिठाचं पेस्ट नाही घातलं तरी देखील चालेल। आता त्यात मी थोडीशी कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला टाकलेला आहे। गरम मसाला टाकल्यावरती मी लगेच गॅस बंद करून घेते। अशा प्रकारे हा सुक्या मच्छीचा रस्सा माझा रेडी झालेला आहे आणि हे आता मी भाकरीबरोबर सर्व्ह केलेलं आहे। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट्स असतील ह्या रेसिपीबद्दल तर ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आणि माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।